सावंतवाड़ी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उभाटा शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज सावंतवाड़ी प्रांत कार्यालयात दाखल केला। यावेळी त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उभाटा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, संजय पडते, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मंदार शिरसाट, मायकल डिसुजा, उमेश कोरगावकर, सुंदर गावडे, राजू धरणे, रमेश गावकर, प्रथमेश तेली, बाळ माळकर, चंद्रकांत कासार, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेवती राणे, साक्षी वंजारी, समीर वंजारी आदी उपस्थित होते। यावेळी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राजन तेली म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला आहे, याला जबाबदार दीपक केसरकर आहेत। साईबाबांचे नाव घेऊन खोटे बोलून येथील लोकांची दिशाभूल करणाऱ्या केसरकरांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे। मी निवडून आल्यानंतर एका वर्षात प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करीन, त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला साथ द्या, असे आवाहन तेली यांनी केले। एखादा रोजगार देणारा प्रकल्प या ठिकाणी झाला नाही, आरोग्याचा प्रश्न केसरकर सोडवू शकले नाही, या ठिकाणच्या भोळ्या भावड्या जनतेचा फायदा घेऊन 15 वर्ष आमदार आणि 8 वर्ष मंत्री असलेल्या केसरकर यांनी जनतेसाठी काही न करता मंत्रिपदाचा फायदा आपल्या कुटुंबासाठी केला। येथील जनतेच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष न दिल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे। केसरकर यांच्या प्रेमापोटी काही जण येऊन आम्हाला धमक्या देत आहेत, मात्र अशा धमक्यांना आम्ही दखल देत नाही। ही लढाई आता जनतेने आपल्या हातात घेतल्यामुळे नक्कीच या निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी राहील, असा विश्वासही राजन तेली यांनी व्यक्त केला। यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, रुपेश राऊळ, मायकल डिसोजा या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव्ह चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।